नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पर्यावरण संवर्धन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा आपण आज मुद्दा शिकणार आहोत पर्यावरणामध्ये अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक आहेत जे पर्यावरणाला नेहमी दूषित करतात ह्या सगळ्या दूषितेमुळे जे काही जैविक घटक आहेत त्यांच्या अस्तित्वावर खूप मोठा परिणाम होतो आणि हा परिणाम झाला तर आपण त्याला पर्यावरणाची हानी असं म्हणतो पर्यावरणाची हानी जर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला लवकरात लवकर हे दूषित घटकांना रोखलं पाहिजे किंवा ते कमी तरी केले पाहिजेत जर का आपण नैसर्गिक घटक बघितले तर त्याच्यामध्ये भूकंप आहे किंवा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ हे सगळे आहेत आणि मानवनिर्मित घटकांमध्ये जंगलतोड येते आग लावणं येतं आणि सतत वाढत चाललेली लोकसंख्या हे सगळ्यात मुख्याचे घटक आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक आहेत ज्यांचा परिणाम हा पर्यावरणावरती होतो जेव्हा एखादी वस्तू त्याच्या जा प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला आपण प्रदूषण म्हणतो आता आपण जर बघितलं अगदी साधं सोपं उदाहरण घेतलं तर ऑक्सिजन हे सुद्धा एक प्रकारचं प्रदूषणच आहे आता तुम्ही म्हणाल की ऑक्सिजन तर आपला प्राणवायू आहे मग प्रदूषण कसा झाला तर ऑक्सिजनचं चा प्रमाण जर वाढलं तर त्याचं रूपांतर ओ थ्रीमध्ये होतं ओ थ्री म्हणजे ओझोन मुळातच ऑक्सिजनचं जे सूत्र आहे ते ओ टू आहे ओ टू म्हणजे ऑक्सिजन पण जर का त्याचं प्रमाण ओ थ्री झालं ओझोन झालं तर तो आपल्याला प्रदूषण प्रदूषक म्हणून काम करतो आपण जर बघितलं तर हवा पाणी जमीन इत्यादी भौगोलिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमुळे मानव हा सतत प्रदूषण करत आहे अगदी साधी सोपी जर आपण कारणं बघितली तर वाढलेली लोकसंख्या वेगाने होत असलेली औद्योगिकरण नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर जंगलतोड अनियोजित नागरीकरण हे सगळे प्रदूषणामध्ये असलेले मुख्य म महत्त्वाचे घटक आहेत त्याचप्रमाणे प्रदूषण ही खूप मोठी व्यापक व्यापक संकल्पना आहे पण आपल्याला माहिती असलेलं प्रदूषण आहे ते म्हणजे हवा जल ध्वनी किरणोत्सार भूमी औक्षणिक प्रकाश प्लॅस्टिक प्रदूषण हे सगळ्यात कॉमन प्रदूषण आहेत जी आपल्याला माहिती आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही खरं आत्ता काळाची खूप मोठी गरज सगळ्यात घातक प्रदूषण आहे ते म्हणणे किरणोत्सारी प्रदूषण किरणोत्सारी प्रदूषण ह्याच्यामुळे खूप प्रमाणात मानवाची तशीच निसर्गाची हानी होते अगदी एक साधं सोपं उदाहरण आहे ते म्हणजे हिरोशमा आणि नागासाकी ही दोन जपानची शहरं जिथे किरणोत्साराचं प्रमाण खूप जास्त वाढलं त्याच्यानंतर ज्या काय न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत किरणोत्सारमुळे तयार होणारी वीज निर्मिती तर त्याच्या ज्या अणुभट्ट्या आहेत त्याच्यामध्ये होणारे स्पोट ह्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला इन्फ्रारेड किरण किंवा अल्ट्रा व्हायलेट किरण हे बाहेर निघतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकतो त्याचप्रमाणे आपले जनुके आपले जीन्स ह्याच्यामध्ये बदल सुद्धा आप मानवाला खूप मोठी हानी होते आणि फक्त मानवाला नाही तर जवळजवळ निसर्गात असल्या असणाऱ्या प्रत्येक घटकाला याची हानी होते एक खूप इंटरेस्टिंग तुम्हाला सांगावंसं वाटतं की जेव्हा आणि नागासाकीवरती ॲटोम बॉम्ब पाडले गेले तेव्हा तिथे झाड पाला प्राणी वनस्पती सगळ्यांना त्याचा परिणाम भोगायला लागला आजही लोकं भोगत आहेत पण तिथे असलेले जे कॉक्रोच होते त्यांना त्याचा काहीसुद्धा परिणाम भोगायला लागला नाही तिथल्या झुरळांना काहीच परिणाम भोगायला लागला नाही आणि आता जेवढे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे ह्याचा शोध लावण्यामागे लागलेले आहेत की नक्की त्या झुरळांमध्ये असं काय घटक आहे की ज्याच्यामुळे त्यांचा डी एन ए किंवा त्यांची जनुके बिलकुल बदललीच गेली नाहीत पर्यावरण संवर्धनाची गरज पर्यावरण संवर्धन हे खूप महत्त्वाचं आहे सर्वसामान्यांना ही माहिती पाहिजे पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा खूप मोठा सहभाग असतो पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ आहे की ज्याच्यामुळे आपण परत एकदा पर्यावरणाला चांगलं करू शकतो आत्ता जर आपण बघितलं तर आपल्याला लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याच्यामध्ये असलेली मूलभूत गरजा हे आपल्याला आत्ता लोकांमध्ये रुजवायला पाहिजे त्याचप्रमाणे आज जर आपण जग जगातील सर्व विकसित किंवा विकसनशील देश बघितले किंवा अविकसित देश बघितले तर प्रत्येकजण पर्यावरणाला वाचवायला हा सगळ्यात जास्त अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेल्या एन ओ संयुक्त राष्ट्र संघटनेने जे काही नियम तयार केले त्या नियमांमार्फत आपण वन वन्य प्राणी आणि वन्य वनस्पती यांना आपण वाचवलं पाहिजे कारण आपण जर बघितलं मित्रांनो तर सगळ्यात आपली महत्वाची गरज आपली सगळ्यात महत्वाची साधन संपत्ती ती म्हणजे आपलं पर्यावरणच आहे पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी पर्यावरण आणि मानव यांच्यामध्ये असलेला संबंध हा खूप पूर्वीपासून आहे पृथ्वी तयार झाल्यानंतर काही वर्षानंतर मानवाने पृथ्वीवरती पाऊल ठेवलं पण मानवामध्ये बुद्धिमत्ता आहे स्मरणशक्ती आहे कल्पनाशक्ती आहे आणि या सगळ्या गुणांवरती मानवाने पृथ्वीवर स्वतःचं अधिराज्य स्थापन केलं आपण जर बघितलं तर मानवाने निसर्गाकडून बरेचसे घटक घेतले आणि ते घटक निसर्गाने सुद्धा अगदी स्वखुशीने दिले पण सुखी समृद्ध जीवन बनवण्याच्या प्रयत्नात मानवाने निसर्गाकडून जरा अतिच घटक घ्यायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या घटकांचा निसर्गावरती थोड्याफार प्रमाणात विपरीत परिणाम झाला आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पृथ्वीचे मालक नाही आहोत तर आपण पृथ्वीवर असलेले पृथ्वीचे नोकर आहोत कारण आपण जे काही पृथ्वीकडनं घेतो आहे त्याच प्रमाणात पृथ्वी आपल्याला परत देणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करणं किंवा संवर्धन करण्यासाठी बरेचसे वन वनसंवर्धन कायदेसुद्धा तयार करण्यात आले त्यातला पहिला आहे वनसंवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी ह्याद्वारे जे क्षेत्र वनसंवर्धनासाठी किंवा वनांसाठी जे राखीव आहे तर त्या क्षेत्रामध्ये बाकी कोणी काही करू नये उदाहरणार्थ खाणकाम किंवा बाकी काही बांधणं हे बंधनकारक आहे आणि जर का असं कोणी केलं तर त्यांना पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्याची तरतूद करण्यात आली आहे दुसरा आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नाइनटीन एटी सिक्स तर ह्या कायद्याअंतर्गत आपल्याला प्रदूषण वाढवण्याची बिलकुल आपल्याला मुभा नाहीये जेवढं आपण प्रदूषण आपल्याला लिमिटेड आहे तेवढंच आपण प्रदूषण करू शकतो आपण जर लोटे एम आय डी सीमध्ये मध्ये गेलो तर तिथे तुम्हाला दिसेल की साधारण संध्याकाळच्या नंतर प्रत्येक कंपनीमधनं वेगवेगळ्या रंगांचे धूर बाहेर निघतात ते तर सगळ्यात अति प्रमाणात प्रदूषण आहे आणि आता सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की कित्येक ठिकाणी दुर्मिळ झालेले मासे सुद्धा सापडायला लागलेत ह्याचा अर्थ काय आहे की आत्ता आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आहोत आता आपण टाळेबंदीच्या पिरियडमध्ये आहोत आणि ह्यामध्ये आपण निसर्गामध्ये जात नाही आहोत किंबहुना आपण निसर्गाची हानीच करू शकत नाही नाही निसर्गाची हानी न केल्यामुळे आता परत एकदा निसर्ग फुलतोय वाढतोय आणि आता जर तुम्ही बघितलं तर जेवढं प्रदूषण होतं त्याच्या फक्त आता पूर्ण पृथ्वीवर तेवीस टक्के प्रदूषणच फक्त आहे आणि हे तेवीस टक्के प्रदूषण हे मुळात झाडं करतायत जे कार्बन डायऑक्साईड सोडून म्हणजे एवढं प्रदूषण तर निसर्ग करणारच आहे त्याच्यानंतर आहे वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर यानुसार तीन कलम आहे एकोणपन्नास अ एकोणपन्नास ब एकोणपन्नास क एकोणपन्नास अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या ज्या प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णता बंदी आहे एकोणपन्नास ब नुसार वन्यप्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवणाऱ्या वस्तूंवर विकणा विकण्याची बंदी आहे आणि एकोणपन्नास क नुसार एखाद्या व्यापाराकडे दुर्मिळ वनप्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर त्वरित त्याच्यावर बंधन ठेवणं आणि त्याला कारा कारागृहात पाठवणं हे या कायद्याच्या अंतर्गत येतं माझ्या मते विद्यार्थ्यांनो आत्ता तरी तुम्हाला वन्य संवर्धन म्हणजे काय हे कळलं असेल कारण आपण जगाचं देणं आहोत आपण निसर्गाचं देणं आहोत आणि आपण जर का निसर्गावरती आहोत जर का निसर्गाने आपल्याला एवढं सगळं बुद्धिमत्ता दिलेली आहे तर ती निसर्गाने त्याला वाचवण्यासाठी दिलेली आहे तर आपण निसर्गाला ओरबाडायचं नाही आहे आणि ह्या मुद्द्यासह आज आपण आपला मुद्दा संपवूया